पुढची घडामोड हातकणंगलेमध्ये समोर येते आहे. हातकणंगलेमध्ये भगव्या टोप्या घालून मतदानाला जाणाऱ्यांना अडवण्यात आलेला आहे. पोलिसांनी हटकले आहे कारण पुलाची शिरोली गावामध्ये या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये या संदर्भात बाचाबाची झाल्याचंही समजतंय. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील पुलाची शिरोली गावामध्ये भगव्या टोप्या घालून मतदानासाठी जाणाऱ्यांना पोलिसांनी मज्जाव केला. कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. या संदर्भातले अपडेट्स देतील अमर पाटील आपले प्रतिनिधी. अमर, काय झालाय संपूर्ण प्रकार? सकाळी मतदानाला एक सारखे कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून मतदान केंद्रावर जात होते, त्यावेळेला पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं भगव्या टोप्या न घालता या तुम्ही आणि मतदानाला जावा. ज्या आपण दृश्यामध्ये पाहत असाल तर सगळ्या मतदारांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या, त्यामुळं पोलिसांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी हुज्जत घातली की बाबा आम्ही जर भगव्या टोप्या घातल्या म्हणून तुम्ही आम्हाला हटकत असाल तर ज्यांनी बुरखा परिधान केलाय किंवा ज्यांनी एक गोल टोपी घातली त्यांनाही हटका. त्यामुळे थोडासा तणाव झाला होता परंतु प्रशासनाने व्यवस्थित ज्या भगव्या टोप्या यांनी घातल्या होत्या त्यावर काही पक्षाचं चिन्ह होतं, काही नाव होतं कोणत्या की काय? नुसत्या साध्या कोऱ्या भगव्या टोप्या होत्या, साध्या प्लेन भगव्या टोप्या होत्या, परंतु त्या म्हणजे सर्व एकत्र आले होते आणि एकसारख्या भगव्या टोप्या दिसत होत्या. जशा कोणत्याही निवडणुकीला प्रत्येक जण कोण गांधी टोपी घालतो कोण फेटी बांधतो तसे या भगव्या टोप्या घातल्या होत्या आणि काही जणांनी गळ्यात गमचे घेतले होते, त्यामुळे त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु गमचा हा आणि गळ्यात भगवी टोपी याचा काही दुराने संबंध नाही असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि सगळे कार्यकर्ते वयस्कर होते, त्यामुळे थोडाफार प्रमाणात प्रशासनाने नमते घेत त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी आम्ही भगव्या टोप्या घातला असं पुन्हा एकदा सांगितलं. प्रशासन नमतं झालं आणि त्यांना मतदानात जाण्याची परवानगी मिळाली. धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीसाठी.